नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता आपण भूमितीमधील किंवा गणित भाग 2 मधील पुढचे प्रकरण 5वे निर्देशक भूमिती पाहणार आहोत। 9वीमध्ये या प्रकरणाचा आपणाला परिचय झालेला आहे। निर्देशक भूमिती म्हणजे काय? तर आपण आलेख कागदावर वाय अक्ष आणि एक्स अक्ष यांच्यामुळे जे आलेखाचे भाग होतात आणि मग आलेख कागदावर विविध बिंदू असतात, रेषा असतात, या साऱ्यांचा अभ्यास म्हणजे निर्देशक भूमिती। आता आपण या ठिकाणी पाहूया। आता या ठिकाणी हा वाय अक्ष आणि हे वाय अक्षावरील बिंदू आहे, हा एक्स अक्ष आणि हे एक्स अक्षावरील निर्देशक दाखवणारे बिंदू आहे। आता या दोन अक्षांमुळे आलेख कागदाचे चार भाग पडलेले आहेत आणि या चार भागांच्या मध्ये कोठेही आपण एखादा बिंदू स्थापन केला तर त्याचे निर्देशक आपण सांगू शकतो। उदाहरणार्थ हा बिंदू ए, हा बिंदू, या बिंदूचे निर्देशक कोणते असतील? तर एक पासून आपण लंब एक्स अक्षाच्या दृष्टीने पाहिलं, दिशेने पाहिलं, तर जो दोन मिळेल तो एक्स निर्देशक आहे। ए या बिंदूपासून लंब किंवा काटकोनातून वाय अक्षाकडे पाहिले तर आपल्याला 3 दिसेल बिंदू, म्हणजे 2, 3 हे ए या बिंदूचे निर्देशक आहे। यालाच आपण एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक असंही म्हणतो। त्याचबरोबर आपल्याला समजा इकडचा एक बिंदू हवा आहे, तो आपण विचारात घेतला, तर या बिंदूचे निर्देशांक कसे असतील? तर याचे एक्स अक्षाकडे पाहिलं तर -2 दिसतात, वाय अक्षाकडे पाहिले तर +2 दिसतात। बी या बिंदूचे हे दोन निर्देशक आहेत, एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक -2। आता जसं आपण बिंदू पाहिले, त्यांचे निर्देशक पाहिले, तसं दोन बिंदूंमध्ये निश्चित झालेलं जे अंतर आहे ते सुद्धा आपल्याला मोजता आहे। त्यासाठी हे दोन बिंदू समजा आपण जोडले तर आपल्याला ए बी हे अंतर किती आहे, तर त्यासाठी आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत अंतराचं सूत्र। त्याला ए बी बरोबर वर्गमूळ x2 + x1 / y2 - y1 / x1 x1 y1 x2 y2। ए या बिंदूचे निर्देशक आहेत त्याला आपण x1 y1 म्हणूया, बी या बिंदूचे निर्देशक आहेत त्याला x2 y2 म्हणूया, आणि या सूत्रामध्ये त्याच्या जर आपण किमती ठेवल्या तर आपल्याला ए बी या अंतराचं हे अंतर मिळेल। आता बघूयात आपण x2 या ठिकाणी आपण -2 आणि x1 - 2 हे वजा चिन्ह इथले आणि या दोनचे निर्देशक धन आहेत, त्यामध्ये 2 तसेच। त्यानंतर y2 2 आहे आणि -y1 3 आहे कंसावरती। ए बी बरोबर वर्गमूळ चिन्ह -4 / 1 - 1 / ए बी बरोबर वर्गमूळ 16 + 1 ए बी बरोबर वर्गमूळ 17, म्हणजे ए बी या बिंदूंमधलं अंतर वर्गमूळात 17 एवढं आहे। त्याचबरोबर एखादा बिंदू हा आरंभ बिंदू, म्हणजे दोन्ही अक्षांचा जो छेदन बिंदू असतो त्याला आरंभ बिंदू म्हणतात। एखादा बिंदू हा आरंभ बिंदूपासून किती अंतरावर आहे? उदाहरणार्थ मला हा पी हा बिंदू आरंभ बिंदू ओ पासून किती अंतरावर आहे हे जर पाहायचं असेल, म्हणजे हे अंतर, तर इथेही आपल्याला अंतराचं सूत्र, पण ते अगदी सोपं आहे। उदाहरणार्थ ओ पी बरोबर x2 + y2 या सूत्राचा आपल्याला वापर करावा लागेल। इथं याचे निर्देशक जे आहेत ते इथून आपण लंब दिशेने एक्स अक्षाकडे पाहिले तर 5 आणि इथून वाय अक्षाकडे पाहिले तर 2, 5, 2 हे याचे एक्स आणि वाय निर्देशक आहेत, तेच इथं लिहावे लागले। ओ पी बरोबर कर्णी 5 / 2 / ओ पी बरोबर 25 + 4 आणि ओ पी बरोबर कर्णी 29, म्हणजे अशा रीतीनं आपण अंतराचं सूत्र दोन बिंदूंमधील अंतर आणि आरंभ बिंदूपासून एखाद्या बिंदूचं अंतर पाहण्यासाठी आपण अशा प्रकारे अंतराच्या सूत्रांचा वापर करू शकतो। यावरील जी उदाहरणं आहेत 5.1 मधील ती सोडवण्याचा प्रयत्न करा। पुढील व्हिडिओमध्ये मी आपणाला यावरील उदाहरणे प्रत्यक्ष कशी सोडवावी याचा सराव घेणार आहे।